चौसाळा गावामध्ये आहे आणि बीडमध्ये येत आहे चौसाळा गाव. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्याला माहीत आहे की बीड जिल्हा हा दुष्काळ भागामधला आहे आणि ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नेते पुढारी फार मोठाले आहेत, मात्र ती कलंकित ओळख अद्यापर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. दसऱ्याचं सीमोल्लंघन झालं की ऊसतोड मजूर जे आहेत ते दुसऱ्या राज्यामध्ये ऊसतोडणीसाठी जात असतात आणि तिथून त्यांची सुरुवात होत असते. काही ऊसतोड मजूर प्रामाणिकपणे काम करून परत येतात, काही लोक प्रामाणिकपणे काम करत असताना सुद्धा त्यांना त्रास दिला जातो आहे आणि याच त्रासाच्या किंवा मग जाचाच्या बळी पडलेले आहेत इथं गव्हाणे कुटुंबियात माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्या पतीला जे आहे ते पुणे इथून केवळ 15,000 ऊसतोड मजुरानं अपहरण केलं आहे त्यांचं आणि ते कुठं आहेत पाहित नाही, पत्ता लागत नाही आहे त्यांचा. ऐन दिवाळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत आणि दिवाळीच्या सणाच्या तोंडावर जे आहे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर आहे. विचारणार आहे त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहेत, मुलं पाठीमागं बसलेले. ऐन दिवाळीमध्ये त्यांच्यावर दुःखाचा डोंगर आणि संकट आलेलं आहे. 15,000 एका ऊसतोड मजुरानं जे आहे ते ऊसतोड मुकादमानं जे आहे ते एका ऊसतोड मजुराला उचलून नेलं, अपहरण केलं. कधी अपहरण केलं होतं आणि कुठून केलं होतं काय माहिती आहे तुम्हाला? सेल पिंपळगाव येथून केलं होतं. पुणे? हो पुणे. बरं, आणि कशामुळे केलं होतं अपहरण? तो कारखान्याला चला बोलत होता अगोदर, आम्ही नाही म्हणलं, माझ्या हृदयावर सूज आली म्हणून नाही बोलला म्हणून त्यांनी अचानक येऊन उचलून घेऊन आला. बरं, तुम्ही याच्या अगोदर कधी ऊसतोडायला त्यांच्याकडे गेला होता? गेल्या वर्षी, ह्या वर्षी काय नाही. तुमच्याकडे बाकी कसली पैसे हे कसले तुमचे 15,000 तुमच्याकडे? म्हणजे बाकी फिरलेली होती. 1,85,000 धंदा केल्यावर 15,000 बाकी राहिली. आमची राहिली मान्य, आम्ही त्याला घे म्हणलं, नाही बोलला तो. मग तुम्हाला परत पैसे घेत नव्हतं, मग त्याला उचलून न्यायचं काय कारण होतं? मग तेच आम्ही पण विचारायला लागलो ना काय कारण होतं, तर तो काहीच बोलत नाही, पैसे वाढवायला लागलाय काय ते. म्हणजे तुम्हाला ते काय व्याज चक्रून पैसे मारायला लागलाय? एकदा 5,00,000 द्या म्हणतो, एकदा 7,00,000 द्या म्हणतो. 15,000 5,00,000 द्या म्हणतो, एकदा 7,00,000 द्या म्हणतो आणि एकदा 8,00,000 आहेत म्हणतो. बरोबर, काय नाव आहे मुकादमाचा, कुठला आहे तो? ते भीमराव भगवान आगाव, आगेवाडी. आगेवाडी. आणि 15,000 मागतोय. आता तुमच्या पतीचा उचलून नेल्यापासून कधी संपर्क आलाय का की ते पैसे आणून द्या माझ्याकडे आहे असं काही फोन? एक वेळेस त्याच्याच फोनहून बोललेलो मी आहे इथं म्हणून. कुठे म्हणून सांगितलं त्यांनी, कोणत्या गावाला? काय वाडीत आहे म्हणून सांगितलं. आणलंय म्हणून पण सांगितलं. बर बर. आणि मग नंतर संपर्कच नाही? परत संपर्क. या संदर्भात तुम्ही तक्रार वगैरे कुठे पोलीस अधीक्षकांकडे जिल्हाधिकाऱ्याकडे केली का? केली. काय म्हटलं त्यांनी? ते आज सर्च वॉरंट भेटल म्हणले होते, पण त्याला पण 10-12 होत आले. पोलीस दखल घेत? त्यांनी तातडीने दखल घ्यावा आमची हीच विनंती. माझे लेकर ते आता आज शाळे चालू होते, सगळं चालू होतं, त्यांचं आमचं सगळं ह्याच्यात चाललंय. काय मागणी आहे तुमची शेवटी? आता पोलिसांकडून काय आशा आहे तुम्हाला? लोकप्रतिनिधींकडून काय आहे? मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, बीडमध्ये मोठमोठ्याले आहेत. त्यांनी फक्त त्यांचं तातडीने काळजी घ्यावा आणि त्यांना आमच्या पोहोच करावा एवढीच अपेक्षा आमची. पोलिसांकडे काय मागणी आहे तुमची? पोलिसांकडे पण तीच मागणी, होच बोलायला देत, काहीच करत नाही अजून, काहीच नाही. तर ह्या सगळ्या अत्यंत दुर्दैवी आणि विदारक परिस्थिती आहे. ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो. या सगळ्या गोष्टी होत असताना बीडमध्ये फार मोठ्या प्रमाणावर ऊसतोड मजुरांची हेळसांड होते आणि त्यांची फरफटसुद्धा होते. 15,000 जे आहे ते एका ऊसतोड मजुराला मुकादमाने थेट पुण्यामधून उचललं. त्यांच्या म्हणजे जी पत्नी आहे ज्याच्यासोबत आपण संवाद साधला, त्यांच्या हृदयाचा काहीतरी त्यांना आजार आहे आणि त्याच्यामुळे ते जाऊ शकले नाहीत. मात्र पैसे परत घेत असताना पैसे परत घेतले नाहीत, कुठला तरी कोयता कमी पडला, त्यामुळे त्यांना घेऊन जायचं होतं, हे जाऊ शकले नाहीत म्हणून त्यांना थेट उचलून आणलं आहे. कुठं गायब केलेलं आहे काहीही सांगितलं नाही. पोलिसांकडून जे आहे ते मदत मिळत नाही आहे. 15 उलटून गेलेत, काहीही घडलेलं नाही आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी फार धक्कादायक आहेत. पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी फक्त आणि फक्त ऊसतोड मजुरांच्या मतांसाठी पुढे येतात, मात्र त्यांच्यावर काही संकट येत असेल तर ते कुठे जाऊन बसतात असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. पोलीस प्रशासनाने याची वेळी दखल घेणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सनचा मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.